मित्रांनो आज आपण बघणार आहोत सेतू अभ्यासक्रम इयता दहावी विषय गणित दिवस सोळावा म्हणजेच चाचणी क्रमांक एक तर चाचणी क्रमांक एकमध्ये कुठले प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरे कशी बघायची किंवा कशी सोडवायची ते आपण बघूयात चाचणी क्रमांक एक ही एकंदर पंधरा गुणांची आहे आणि वेळ आपल्याला एक, एक तास दिलेला आहे पहिला प्रश्न काय म्हणतो खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा म्हणजे आपल्याला अचूक पर्याय निवडाचा आहे तर इथे आपल्याला ए हा संच दिलेला आहे बी सी आणि डी हे संच दिलेले आहेत तर पुढील कोणते विधानसत्य आहे ते आपल्याला बघायचं आहे आता सी हा एचा उपसंच आहे का पहिलं विधान आहे तर सीमधील संपूर्णचे संपूर्ण घटक एमध्ये आहेत का बघा ए ई आय आहेत का इथे नाही म्हणजे हा आपला विधानसत्य नाही मग बीचे संपूर्ण घटक एमध्ये आहेत का म्हणजे बी हा एचा उपसंत आहे का तर बीमध्ये कुठले घटक आहेत ए सी आणि ई तर इथे बघा एमध्ये ए आहे सी आहे आणि ई पण आहे म्हणजेच बी हा एचा उपसंत आहे हे विधान आपलं सत्य आहे अगदी त्याचप्रमाणे डी हा एचा उपसंत आहे का तर डीमधील संपूर्ण जी एच आहे घटक एमध्ये आहेत का नाही म्हणजे हा सुद्धा याचा उपसंच डी नाही आहे मग बी हा डीचा उपसंच आहे का तर बघा बी या संतामध्ये असणारे संपूर्ण घटक ए सी ई हे डीमध्ये आहेत का नाही म्हणजे हा सुद्धा नाही म्हणजे आपलं विधान कुठलं आहे तर बी हे विधान सत्य आहे त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न काय म्हणतो बघा दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असतात तयार होणाऱ्या कोणांपैकी एका कोणाची माप चाळीस अंश असेल तर त्याच्या संगत कोणाची माप किती असणार आहे म्हणजेच समजा याप्रमाणे ह्या दोन समांतर रेषा आहेत आणि यांना एका छेदिकेने छेदलं तर तयार होणाऱ्या कोणापैकी एका कोणाचे माप म्हणजे समजा या ठिकाणी या कोणाचं माप जर चाळीस अंश असेल तर संगत कोण कुठला होणार आहे हा होईल मग त्या संगत कोणाचं माप किती असलं पाहिजे तर त्याचं माप असेल चाळीस अंश कारण जर दोन रेषा यल आणि यम ह्या जर समांतर असतील आणि त्यांना एका छेदिकेने छेदलं असेल तर संगत कोणे कसे असतात एकरूप असतात म्हणजे त्यांचं माप समान असते मग या एका कोणाचं माप जर चाळीस अंश आहे तर दुसऱ्या कोणाचं मापसुद्धा किती असणार आहे चाळीस अंश हे होणार आहे तिसरा प्रश्न काय म्हणतो आपल्याला दोन एक स्वर्ग वजा पाच एक्स अधिक बारा ही बहुपदी सहगुणक रूपात अशी त्यात तर कशी रूप म्हणजे काय तर आपल्याला या ठिकाणी या दोन एक्स वर्ग वजा पाच एक्स अधिक बारा याचे सहगुणक म्हणजे बघा यक्ष वर्गाचा या हे जे आपलं पद आहे याचा सहगुणक किती आहे दोन याचा सहगुणक किती आहे आपण चिन्हा सकाळ घेतो आहे उन्हापात आणि हे बारा म्हणजे कुठे येणार आहे बघा दोन उन्हापात आणि बारा म्हणजे हे आपल्याला उत्तर आपलं होणार आहे अगदी त्याचप्रमाणे चौथा प्रश्न आपल्याला काय दिला आहे बघा चौथ्या प्रश्नामध्ये दोन समांतर रेषांना एकाच छिद्दिकेने छेदले असतात छेदिकेच्या एकाच बाजूला तयार होणाऱ्या आंतरकोणाच्या जोडीतील एका कोणाचे माप पन्नास अंश असेल तर दुसऱ्या कोणाचे माप किती असेल तर या ठिकाणी परत आपण मघासारखी याप्रमाणे दोन रेषा काढल्या आणि या समांतर रेषांना एका छेदिकेने छेदलं असता काय म्हणता येतं तर एकाच बाजूस तयार होणाऱ्या आंतरजोडीतील एका कोणाची माप पन्नास अंश म्हणजे हा एक कोण आणि हा एक कोण हे आंतरकोणांची जोडी झाली मग एकाचं माप जर पन्नास अंश असेल तर दुसऱ्याचं किती तर आपल्याला माहिती आहे की दोन रेषांना एकाच एकेने छेदलं असता तयार होणारे एकाच बाजूचे जे आंतरकोण असतात ज्यांच्या मापांची बेरीज किती असते एकशे अंश अंश असते मग एकाचं माप जर पन्नास अंश तर दुसऱ्या याचा किती असणार आहे एकशेऐंशीमध्ये जर आपण पन्नास अंश बजा केले तर एकशे तीस अंश हे उत्तर होणार दुसरा प्रश्न काय म्हणतो बघा खालील उपप्रश्न सोडवा दोन भिन्नरेषा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्या छेदसंचात किती बिंदू असतात आता याप्रमाणे ही एक रेषा झाली आणि ही दुसरी रेषा झाली ह्या दोन रेषा परस्परांना छेदल्या तेव्हा त्यांच्या छेदसंचात किती बिंदू आहेत अगदी बरोबर इथे हा एकच बिंदू दिसतोय की नाही म्हणजे हा एक बिंदू या ठिकाणी म्हणता येईल म्हणजे आपलं उत्तर काय म्हणाऱ्या दोन भिन्नरेषा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्या छेदसंचात फक्त आणि फक्त एक बिंदू असतो हे आपलं उत्तर होणार आहे त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न काय म्हणतो बघा बिंदू क्यू हा रेख पी आरचा मध्यबिंदू आहे आणि पी आर दहा सेंटीमीटर असेल तर पी क्यू किती बघा परत आपल्याला या ठिकाणी कुठला रेक काढवा लागेल पी आर प्रथम आपण या ठिकाणी हा पी आर रेख काढूया याला नाव देऊन टाकू आपण पी आणि आर, आर। मग क्यू हा रेख पी आरचा मध्यबिंदू आहे म्हणजे मध्यबिंदू हा झाला क्यू मग काय म्हणता आहे आणि पी आर बरोबर दहा सेंटीमीटर आहे पी आर म्हणजे इथपासनं तर आरपर्यंतची लांबी किती आहे दहा सेंटीमीटर आहे दहा सेंटीमीटर तर पी कू किती असेल पीक्यू किती असणार आहे अगदी बरोबर काय करते आपल्याला पी क्यू बरोबर किंवा लांबी पी क्यू बरोबर एक अंश छेद दोन लांबी पी आर असं म्हणता येईल पी आर आणि मग बरोबर किती होणार एक अंश छेद दोन गुणीला दहा म्हणजेच काय झालं आपण याचा दोनचा इथे दहामध्ये भाग देऊया म्हणजे बे पंचे दहा तर किती राहिले पाच म्हणजे लांबी पिक किती झाली तर लांबी पिक झाली पाच सेंटीमीटर याप्रमाणे आपल्याला याचं उत्तर मिळणार आहे तिसऱ्या प्रश्नामध्ये बिंदू एचा निर्देशक उन्हापाच व बिंदू बीचा निर्देशक तीन असेल तर लांबी तर डिस्टन्स ए बी काढा आता डिस्टन्स ए बी काढत असताना आपण काय करतो तर या ठिकाणी जो निर्देशक मोठा असेल त्याच्यातून लहान निर्देशक पदा करतो ना मग आता या ठिकाणी मोठा कुठला एचा निर्देशक आहे बघा एचा निर्देशक आहे उन्हापात आणि बीचा निर्देशक आहे तीन म्हणजे मोठा कोण आहे तीन हा मोठा आहे उन्हापातपेक्षा आणि म्हणून डी बरो डिस्टन्स ए बी बरोबर काय होणार आहे तीन वजा वजा पाच ना मग बरोबर तीन व ऋण ऋण काय झालं घन कारण की ते उन्हा एक असतो आणि यांनी याला जर गुंडलं तर ऋण ऋण घन होणार अधिक पाच म्हणजेच किती झालं आठ तर आपण म्हणून डिस्टन्स ए बी किती झालं डिस्टन्स ए बी बरोबर आठ होणार आहे आता आपण प्रश्न तिसरा बघूया खालील उपप्रश्न सोडवा आकृतीमध्ये रेषा आर पी समांतर रेषा एम एस व रेषा डी के ही त्यांची छेदिका आहे कोण डी एच पी पंच्याऐंशी अंश तर खालील कोणाची मापे शोधा म्हणजे आपल्याला या डी एच पी या कोणाचं माप दिलेलं आहे पंच्याऐंशी अंश आणि आपल्याला माप कळायचं आहे पहिल्यांदा ए म्हणजे कोण आर एच डी कोण आर एच डी म्हणजे हवाला कोण झाला मग याचं माप काढताना आपण काय करूया तर आपल्याला माहिती आहे की कोण आर एच डी आणि कोण डी एच पी हे कसे आहेत तर हे एक रेषे जोडीतील कोण आहेत म्हणून आपल्याला काय म्हणता येईल कोण आर एच डी अधिक कोण डी एच पी बरोबर किती होणार एकशे ऐंशी अंश का कारण हे रेषीय जोडीतील कोण आहेत रेषीय जोडीतील कोण आहेत मग आपल्याला कोण आर एच डीचं माप किती दिलं आहे आपल्याला दिलं आहे का नाही आपल्याला कोण आर एच डीचं माप काढायचं आहे अधिक कोण डी एच पी किती आहे तो आहे पंच्याऐंशी अंश बरोबर एकशे ऐंशी अंश मग आपण काय करू आहे कोण आर एच डी बरोबर एकशे ऐंशी अंश वजा पंच्याऐंशी अंश म्हणजे किती राहणार आहे पंच्याण्णव अंश आपलं माप होणार आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला कोण आर एच डीचं माप मिळालं किती पंच्याण्णव अंश आता या ठिकाणी आपल्याला कोण आर एच डीचं माप मिळालं पंच्याण्णव अंश इथे लिहूया आपण अगदी त्याचप्रमाणे काय म्हणायचं आपल्याला परत पुन्हा आता कोण पी एच जी पी एच जी म्हणजे कुठे कोण पी एच जी म्हणजे याचं माप काढायचं आहे तर आपल्याला माहिती आहे की हे दोन विरुद्ध ब हा एक कोण आणि हा एक कोण म्हणजे हा आणि आता आपण काढलेला माप पंच्याण्णव अंशाचं म्हणजे कोण आर एच डी हे दोन परस्परांचे काय विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोणांचं माप समान असते म्हणून कोण पी एच जीचं माप किती होणार आहे तर ते होणार आहे पंच्याण्णव अंश किंवा मगासारखं जरी आपण काढलं तर हा डी एच पी हा कोण आणि परत हा तर कुठला तर पी एच जी हा कोण हे दोन पुन्हा परस्परांचे रेषेजुळविल कोण होतील आणि मगासारखं पण काढता येणार आहे तरी याचं माप किती निघेल कोण पी एच जीचं पंच्याण्णव अंश एवढं माप निघणार नंतर आता आपण कोण एच जी एसचं माप बघूया एच जी एस म्हणजे हा कोण झाला आपण यापूर्वी या एका कोणाचं माप पंच्याण्णव अंश काढलं त्याचप्रमाणे याचा विरुद्ध कोण हा होता याचं पण पंच्याण्णव अंश माप निघालं आता आपल्याला एच जी एसचं माप काढायचं आहे पण आपल्याला हे सुद्धा माहिती मग आपण बघितलं होतं की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदलं असता तयार होणारे हे जे एकाच बाजूचे आंतर कोण असतात हे परस्परांशी कसे असतात तर पूरक असतात पूरक असतात म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते मग ह्या एका कोणाचं माप ह्यावाल्या कोणाचं माप आता आपण पंच्याण्णव अंश काढलं होतं तर मग आपल्याला या कोणाचं माप किती निघणार आहे अगदी बरोबर पंच्याऐंशी अंश श्यों निघणार आहे कोणता कोण एच जी एसचं माप किंवा त्याचप्रमाणे जर आपण इथे बघितलं तर हा सुद्धा कोण म्हणजे हा वरील कोण आणि हा कोण हे सुद्धा परस्परांचे कसे कोण आहेत तर संगत कोण आहेत आणि तसेसुद्धा संगत कोणांच्या मापांची पण समान असते तसंही आपण काढलं तरी आपल्याला कोण एच जी एसचं माप किती निघतं आहे तर पंच्याऐंशी अंश याप्रमाणे निघणार सोबतच आपल्याला कोण यम जी केचं माप काढायचं आहे कोण यम जी के म्हणजेच आपल्याला हा कोण होईल आता आपण आत्ताच या कोणाचं माप काढलं होतं किती निघालं त्याचं माप पंच्याऐंशी अंश आणि ह्या पंच्याऐंशी अंश कोण म्हणजेच कोणता कोण एच जी यस होता मग एच जी एस हा कोण आ यम जी के हा को दोन परस्पर विरुद्ध कोण है मनु कोन यम जी के माप क्या होना, रहे? ते ते तो होना रहे? है पुनः पंच अंश तो तुम्हारा लिखता ये निश्चित स्वरूप आता अपन समोर प्रश्न बढ़ू का प्रश्न एक पंचवीस सममूल समखा संच यादी पद्धति ने लिहा आता एक ते पंचवीसमधील सममूळ संख्यांचा जर आपल्याला संच लिहायचा असला तर कसं लिहिणार बघा या संचाला समजा मी नाव देतो ए आणि ए बरोबर आपल्याला कुठले घटक घ्यायचे आहेत एक ते पंचवीसमधील सम असणारे आणि मूळ संख्या असणारे मग कुठले आहेत तर फक्त दोन ही एक अशी संख्या आहे जी समयी आहे आणि मूळ पण आहे आणि म्हणून एक ते पंचवीसमधील सममूळ संख्यांचा संच मध्ये कुठलं घटक येणार फक्त दोन हा घटक येणार आहे त्याचप्रमाणे बी प्रश्न काय म्हणतो आहे बघू बी बरोबर या ठिकाणी या संचामध्ये घटक आहेत का काहीच का नाही तर मग म्हणजेच संच आहे मग रिक्त संच असेल तर यातील घटक काय म्हणू आपण एन ऑफ बी बरोबर एन ऑफ बी बरोबर शून्य घटक होतील ना अगदी त्याचप्रमाणे कारण या ठिकाणी कुठलाही आपल्याला इथे घटक दिलेले नाही बी या संचामध्ये म्हणून एन ऑफ बी बरोबर शून्य त्याचप्रमाणे आपल्याला समोर उदाहरण बघूया त्याचप्रमाणे हे उदाहरण बघू आपण सरळ रूप द्या काय दिलं आपल्याला कंसामध्ये चार एक्स वर्ग अधिक सात एक्स व एक व दुसऱ्या कंसामध्ये एक्स वर्ग अधिक आठ एक्स वधा सात अधिक एक्स वर्ग अधिक दहा तर याला सरळ रूप देताना आपण पुन्हा काय करू तर समजा या ठिकाणी ह्याला मी सोडवताना असं लिहिलं चार एक्स वर्ग अधिक सात एक्स वजा एक कंसपूर्ण वजा यक्स वर्ग अधिक आठ यक्स वजा सात अधिक यक्स वर्ग अधिक दहा तर बरोबर आता काय होणार कंसाच्या बाहेर यांना काढून टाकू चार एक्स वर्ग अधिक सात एक्स वजा एक आता इथे ऋण आहे म्हणून आता ऋण एकने आपण या कंसाला गुणूया तर ऋण यक्स वर्ग ऋण घन ऋण आठ एक्स ऋण ऋण घन सात अधिक यक्स वर्ग अधिक दहा मग इथेही यक्स वर्ग आहे इथेही यक्स वर्ग आणि इथेही यक्स वर्ग आहे पण या दोन वर्गात चिन्ह कसं आहे विरुद्ध चिन्ह म्हणजे हे ॲटोमॅटिकली इथून कॅन्सल झाले मग शिल्लक राहिला चार एक्स वर्ग मग इथे सात एक्स इथे ऋण आठ एक्स आहेत अक्स अधिक सात एक्स आहेत ऋण आठ एक्स म्हणजे काय होणार तर इथे ऋणा एक्स कारण जेव्हा दोन संख्यांचे चिन्ह भिन्न असतात तेव्हा आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो मोठ्या संख्येचं चिन्ह देतो त्याचप्रमाणे मग इथे आहे ऋण एक अधिक सात अधिक दहा म्हणजेच काय सात दहा आणि सात सतरा दहा आणि सात सतरा सतरावधा एक म्हणजे काय झालं आहे अधिक सोळा तर याप्रमाणे आपलं उत्तर होणार आहे चार एक्सचा वर्ग पुन्हा एक्स अधिक सोडा हे आपलं उत्तर असणार आहे सरळ रूपामध्ये त्याचप्रमाणे हे चौथं उदाहरण बघू आता आपण काय दिलं आपल्याला तर तीन मुळात दोन अधिक वर्गमुळात आठ वजा वर्ग मुळात पन्नास बरोबर काय होणार याला जसं तसं ठेवू तीन वर्गमुळात दोन अधिक याला आपल्याला जर अवयव पाडले आपण तर किती होणार आहे चार गुणीला दोन वजा वर्गमुळात पंचवीस गुणीला दोन पन्नासचे वय होतील बरोबर आता इथे आपल्याला तीन वर्गमुळात दोन अधिक हे वर्गमुळात दोन आहेत हां अधिक आता इथे बघा चार वर्गमुळात आहेत म्हणजे याला आपण जर वर्गमुळाच्या बाहेर काढलं तर दोन वर्गमुळात दोन होईल उन्हा इथे वर्गमुळात पंचवीस आहेत म्हणजेच पाच पंचवीसचा वर्गमूळ पाच म्हणून आपण पाच बाहेर काढले आणि वर्गमुळात दोन आता इथे पण वर्गमात दोन इथे पण वर् वर्गमुळात दोन आणि इथे पण वर्गमुळात दोन म्हणजे वर्गमुळात दोन आपण सामायिक घेऊ शकतो आणि म्हणून मग जर ते सामायिक घेतलं तर काय होणार आहे बघा वर्गमुळात दोन आपण सामायिक घेऊ मग शिल्लक काय राहिलं तीन अधिक दोन वजा पाच बरोबर काय होईल तर तीन अधिक दोन पाच वजा पाच म्हणजे पाच वजा पाच म्हणजे शून्य पाच वजा पाच गुणिला वर्गमुळात दोन तर पाच वजा पाच म्हणजे शून्य गुणिला वर्गमुळात दोन म्हणजेच काय झालं तर ते येईल शून्य अशाप्रमाणे आपलं उत्तर येणार आहे